विधान परिषदेच्या या निवडणुकीदरम्यान काही परवा जे काही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे, त्यांना खोटं बोलून फसवून, जसं की गेल्या 2 वर्षापूर्वी एक विडणीगावची निवडणूक झाली थेट सरपंचपदासाठी, त्यावेळेस मला बी असेच खोटे आश्वासनं देऊन फसवण्यात आलं. पण आता ही जनतेला माहिती आहे की कोण खरा आणि कोण खोटा, ती जनता येणाऱ्या 20 तारखेला मतपेटीतून जाऊन देईल की कोण खरा आणि कोण खोटा आहे. एवढं बोलून मी तमाम विडणीकरांना एवढं सांगितलं होतं की सुज्ञ हो रहा आणि थोडंसं खोटं कोण बोलतं आहे खरं कोण बोलतं आहे याच्यावर वोटिंग करा. परवा लोकसभेला जी चूक झाली ती आता ह्या विधान परिषदेला विडणीकर भरून काढतील आणि तुतारीला मतदान करतील हा मला विश्वास आहे. एवढं बोलून माझा अनुभव थांबतो.